प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी उघडे चेंबर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव हा वाढला आहे. यावेळी रुग्णसंख्या वाढण्यामागचे कारण काय हे देखील डॉक्टरांनी स्पष्ट केले. एरियामध्ये साधारणतः शिवाजीनगर, श्रमिकनगर किंवा ध्रुवनगरच्या काही भागामध्ये, त्यातली त्यात शिवाजीनगर या भागामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण खूप जास्त प्रमाणात सापडत आहेत. अक्षरशः म्हणजे प्रत्येक दवाखाना मला वाटतं पेशंटने अक्षरशः ओसंडून वाहतोय अशी परिस्थिती शिवाजीनगरमध्ये उभी राहिली. त्यामुळे याकडे थोडंसं नगरपालिकेने आणि प्रशासनाने काहीतरी लक्ष द्यावं आणि स्वच्छतेची मोहीम राबवावी अशी मी विनंती करतो. तर प्रभागात थंडी, ताप, डेंग्यू, चिकनगुनिया या पेशंटची संख्या वाढत असल्याने माजी सभापती तथा प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक रवींद्र धिवरे हे मनपा प्रशासनावर भडकले. मलेरियाचे पेशंट वाढत आहेत, चिकनगुन्ह्याचे वाढत आहेत, परंतु प्रशासनाचं याच्याकडे खूप दुर्लक्ष आहे, गांभीर्याने घेतलंच जात नाही. वारंवार आयुक्तांना पत्रकद्वारे आम्ही विनंती केलेली आहे, प्रशासनाला विनंती केली आहे, त्या आरोग्य अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे, परंतु कुठलीही स्वच्छता केली जात नाही आणि कुठलंही औषध मारलं जात नाही. ते नियंत्रणासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगतोय, आम्ही नागरिकांना देखील विनंती करतोय, आव्हान करतोय की तुम्ही स्वच्छता ठेवा, अस्वच्छता ठेवू नका. टायर ते नारळाच्या ओट्या, ट्यूब टायर, असं जे भरलेले ड्रम एक रिकामे केले पाहिजेत, त्याच्यापासून आपल्याला त्रास होणार नाही याची आपण खात्री केली पाहिजेत. आम्ही नागरिकांना देखील वेळोवेळी सांगतोय, आम्ही पत्रकाच्या माध्यमातून सांगतो, आम्ही स्वतः समक्ष जाऊन सांगतो, परंतु प्रशासन याच्याकडे गांभीर्याने घेत नाही, हीच खेद वाजते आम्हाला. मनपा प्रशासनाच्या कारभारामुळे आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिका मात्र याकडे डोळेझाक करत आहे. महापालिकेला जाग कधी येणार, या प्रभागांमध्ये लक्ष कधी देणार असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. तसेच नागरिकांनी देखील यावेळी संताप व्यक्त केला आहे. आयुक्त साहेब लक्ष द्या, नाहीतर नागरिक बरे होतील पण बेधडकपणे महापालिकेवर धाव घेतील असे देखील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे यांनी. आपण आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये. प्रभाग क्रमांक 9 जर म्हटलं तर भौगोलिकदृष्ट्या ही कामगारांची वस्ती आहे शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 9. शिवाजीनगर भागामध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. डास वाढल्यामुळे थंडी, ताप यासारखे अनेक आजार या ठिकाणी दिसत आहेत आणि बरेचसे हॉस्पिटल भरगच्च भरलेले दिसत आहेत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. आपण बघितलं 2 दिवसापूर्वी 9 न्यूजच्या माध्यमातून राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिकेचं जे काही मुख्यालय आहे त्या मुख्यालयातसुद्धा अस्वच्छता आहे. मुख्यालयात जर अस्वच्छता असेल, शहराची अशी परिस्थिती असेल आणि डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असेल, थंडी, ताप या ठिकाणी नागरिकांना आलेला आहे आणि नागरिक आजारी पडत आहेत, याला सर्व नाशिक महानगरपालिका जबाबदार आहे. 9 न्यूजसाठी ज्ञानेश्वर आंधळे.